नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून ऊसातील तणनाशक फवारणीविषयी माहिती पाहणार आहोत। तर तुम्ही बघत आहात मित्रांनो, आपला एका महिन्याचा ऊस आहे मित्रांनो। तर ह्याच्यामध्ये भरपूर गवत झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। हे तुम्हाला दिसत आहे सरीमधलं गवत। तर मित्रांनो, हे आज आपण फवारून घेणार आहे। त्यासाठी आपण कुठलं औषध आणलेलं आहे, किती औषध घ्यायचं आहे ते आज या व्हिडिओमधून बघणार आहे। पूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून। मित्रांनो, बघू शकता इथं आपण धनवा कंपनीचं 240 विडमार सुपर हे आपण 1 लिटर औषध घेतलेलं आहे, व त्याच्यामध्ये टाटा कंपनीचं टाटा मेट्री हे आपण 4 पुड्या टाकणार आहे, आणि पूर्वा कंपनीचं सेवर हे आपण आता पावसाळा सीझन असल्यामुळं मित्रांनो स्टिकर घेतलेला आहे। हे 200 लिटर पाण्यासाठी आपण मित्रांनो मिक्स करायचं आहे व एकत्र करून ते एका एकरासाठी फवारायचं आहे मित्रांनो। तर तुमचं मित्रांनो गवत जर आपलं गवत आता मोठं झालेलं आहे, त्यामुळे आपण टाटा मेट्रीच्या ह्या 4 पुड्या घेतले आहेत। तुमचं गवत आत्ता बारीक असेल व आता कुठं कुठं फुटलेलं असेल, तर तुम्हाला फवारायचं असेल तर टाटा मेट्रीच्या तुम्ही 3 पुड्या घेऊ शकता। 3 पुड्या आणि 1 लिटर हे औषध, आणि स्टिकर तुम्हाला पावसाळा सीझन असेल तर वापरा, नसेल तर मग तुम्ही नाही वापरलं तरी चालतं मित्रांनो। तर आता आपण हे काय करूया, मिक्स करून घेऊया। मित्रांनो, आता याच्यामध्ये औषध बॅलरमध्ये होतोय मित्रांनो। ओतून घेतल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा लिक्विड ओतून घ्यायचं मित्रांनो, 1 लिटर आहे। नंतर हे ओतून झाल्यावर तुम्हाला टाटा मेट्रीचे जे पुडे आहेत 4 पुड्या याच्यामध्ये फोडून टाकायचे आहेत मित्रांनो। टाटा मेट्रीच्या 1 पुड्या टाकून मित्रांनो आपण हलवून घेऊया। हॅलो, पूर्ण आपल्याला मित्रांनो 1-4 पुड्या टाकून पूर्ण चांगलं हलवून घ्यायचं आहे। नंतर हलवून घेतल्यानंतर शेवट आपण ह्यामध्ये स्टिकर आपण टाकून घेऊया मित्रांनो। आता लास्टला स्टिकर आपण पूर्ण बाटली आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे मित्रांनो स्टिकरची, आणि नंतर शेवट आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। पूर्ण औषध आपल्याला पूर्ण मिक्स होईल असं, स्टिकर त्याच्यामध्ये मिक्स होईल असं हलवून घ्यायचं आहे, व नंतर आपल्याला पंपाच्या सहाय्यानं फवारून घ्यायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब व बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ शेतीविषयी घेऊन येत असतो तुमचे, ते तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटतील। त्यासाठी लाईक सबस्क्राईब